नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. लोकसभेच्या मुंबई, ठाणे जिल्हा आणि पालघर येथील 10 मतदारसंघातून 194 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मुंबईतून 9, ठाणे जिल्ह्यातील 3 मतदारसंघातून 9 आणि पालघरमधूनही 9 उमेदवारांनी माघार घेतली आहे. मुंबईतील 6 मतदारसंघातून 116 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती निवडणूक कार्यालयाने दिली. दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून प्रत्येकी 2 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे आता दक्षिण मुंबई 13 तर दक्षिण मध्यमध्ये 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर उपनगरातील 4 मतदारसंघातून 5 उमेदवारांनी माघार घेतली आहे. या 4 मतदारसंघातून 186 उमेदवार रिंगणात आहे. ठाणे जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघातून 9 उमेदवारांनी त्यांची उमेदवारी शुक्रवारी मागे घेतली आहे. यामुळे या तिन्ही मतदारसंघातून आता 66 उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. ठिकठिकाणच्या पक्षीय बंडखोर उमेदवारांनी देखील उमेदवारी मागे घेतल्यामुळे आता या तिन्ही मतदारसंघामधील प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमधील लढती दुरंगी होणार आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाच्या. नमस्कार.